मुलांनो, समासाचा तिसरा प्रकार म्हणजे द्वंद्व समास। द्वंद्व याचा अर्थ दोन्ही, म्हणजे या समासामध्ये जो सामासिक शब्द असणार आहे त्या सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर तयार होणारे जे दोन पद असणार आहे ते या दोन्ही पदांना सारखंच महत्व असणार आहे। दोन्ही पद ही प्रधान असणार आहेत, प्रमुख असणार आहेत, आणि ही दोन पद उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात। आता उभयान्वयी अव्यय कोणती? तर आणि, व, अथवा, किंवा, म्हणजे दोन उभय त्यांना जोडणारी अशी जी अव्यय आहेत या अव्ययाने ही दोन्ही पद जोडलेली असतात, त्याला म्हणायचं द्वंद्व समास। आता या द्वंद्व समासाचे सुद्धा तीन उपप्रकार आहेत, इतर इतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व। तर पहिला तर इतर इतर द्वंद्व म्हणजे काय आपण समजून घेऊया। तर इतर इतर द्वंद्व या समासामध्ये जो सामासिक शब्द असणार आहे त्या सामासिक शब्दाची जोड केल्यानंतर, त्या सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर जी तयार होणारी दोन पद असणार आहेत ती दोन पद आणि व या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असणार आहे। उदाहरणार्थ आई बाब, या शब्दाचा विग्रह काय होणार? आई आणि बा, बघा, आणि या उभयान्वयी अव्ययाने ते जोडले गेले आहे। बहीण भाऊ, याचा विग्रह केला तर बहीण व भाऊ। म्हणजे इतर इतर द्वंद्व समास कसा ओळखायचा? तर त्या सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर जी दोन पद तयार होणार ती दोन पद इतर इतर द्वंद्व समासामध्ये आणि व यासारख्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असणार आहे। तर द्वंद्व समासाचा दुसरा उपप्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व। वैकल्पिक म्हणजे विकल्प, पर्याय, हे नाहीतर ते। म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये जो सामासिक शब्द असणार त्या सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर जी दोन पद तयार होणार आहेत ती दोन पद किंवा अथवा वा यासारख्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असणार आहे। उदाहरणार्थ वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण खरे खोटे या शब्दाचा जो विग्रह जर आपण केला तर तो विग्रह कसा होणार आहे? खरे किंवा खोटे, म्हणजे या ठिकाणी किंवा या उभयान्वयी अव्ययाने ही दोन पद जोडली गेली। दुसरं उदाहरण पाप पुण्य, या शब्दाची खोड केली किंवा शब्दाचा विग्रह केला तर तो विग्रह कसा होणार आहे? पाप अथवा पुण्य, म्हणजे या ठिकाणी अथवा या उभयान्वयी अव्ययाने ही दोन पद जोडले गेले। म्हणजे याचा अर्थ असा होतो वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये जी दोन पद तयार होणार आहे सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर जी दोन पद तयार होणार आहे ती दोन पद अथवा किंवा वा यासारख्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असणार आहे। आणि द्वंद्व समासाचा तिसरा उपप्रकार आहे समाहार द्वंद्व। याचा अर्थ याच्यामध्ये सगळंच आहे, जी दोन पद आहेत ती दोन पद महत्वाची आहेतच, परंतु त्या दोन पदांशी संबंधित इतर गोष्टींचाही समावेश त्यामध्ये केला जातो। उदाहरणार्थ समाहार द्वंद्व समासाचा आपण उदाहरण बघा। उदाहरणार्थ चहा पाणी या शब्दाचा उल्लेख केल्यानंतर त्या शब्दाचा विग्रह कसा होणार आहे? चहा पाणी हा सामासिक शब्द आहे, या सामासिक शब्दाचा विग्रह चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ असा होतो। त्याचबरोबर भाजीपाला, समजा आपण जर रस्त्याने जात असलो वाटेमध्ये जर कोण मित्र भेटला तर आपण म्हणतो सहज की मी भाजीपाला आणायला चाललोय। भाजीपाला आणायला जातो याचा अर्थ काय? त्यामध्ये भाजी, पाला, मिरची, कोथिंबीर वगैरे सगळं चालू। म्हणजेच या ठिकाणी जी दोन पद असणार आहेत त्या दोन पदांशी संबंधित इतर गोष्टींचा सुद्धा त्यामध्ये समावेश होतो, त्या ठिकाणी समाहार द्वंद्व हा समास होतो। थोडक्यात सांगायचं तर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद ही प्रधान असतात, प्रमुख असतात, महत्वाची असतात आणि ती उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात। त्यामध्ये इतर इतर द्वंद्व, या ठिकाणी जर इतर इतर द्वंद्व समास बघायला गेलो तर त्या ठिकाणी आणि व यासारख्या उभयान्वयी अव्ययाने ही पद जोडलेली असतात। वैकल्पिक द्वंद्व यामध्ये विकल्प किंवा अथवा वा यासारख्या उभयान्वयी अव्ययाने ती दोन पद जोडलेली असतात। समाहार द्वंद्वामध्ये दोन्ही पदांशी संबंधित इतर गोष्टींचा सुद्धा समावेश केलेला असतो। अशा प्रकारे हा द्वंद्व समास आपण समजून घेतो। समासाचा चौथा आणि शेवटचा प्रकार म्हणजे बहुव्रीही समास। सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर तयार होणारी दोन्ही पद महत्वाचीच नाहीयेत, दोन्ही पद कौन असून तिसऱ्याच कुठल्या तरी पदाचा अर्थ बोध होतो त्या ठिकाणी बहुव्रीही समास होतो। आता जे तिसरं पद असेल ते तिसरं पद कदाचित एखादं विशेष नाम सुद्धा असू शकतं। थोडक्यात बहुव्रीही समास ओळखायचा कसा? तर दिलेल्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना शेवटी ज्याला, ज्याचे, ज्याने असे संबंधित सर्वनाम आले तर त्या ठिकाणी बहुव्रीही समास होतो। उदाहरणार्थ जितेंद्रिय या शब्दाचा जर विग्रह करायला गेलो तर तो विग्रह कसा होणार आहे? जिंकले आहे इंद्रिय ज्याने तो, असा त्याचा विग्रह होणार आहे। म्हणजेच त्या सामासिक शब्दाचा विग्रह होताना शेवटी ज्याने या ठिकाणी आलेला आहे। आणखी उदाहरण बघू, लंबोदर या शब्दाचा विग्रह कसा होईल? लंबोदर या सामासिक शब्दाचा विग्रह लंब आहे उदर ज्याचे तो, बघा विग्रह करताना शेवटी काय आलं? ज्याचे। आणखी एखादं उदाहरण घेऊया, नीलकंठ
नील आहे कंठ ज्याचा असा, विग्रहाचा शेवट आणि त्या शेवटी काय झालेला आहे ज्याचा, हे संबंधी सर्वनाम आलेला आहे। म्हणजे थोडक्यात काय सांगायचं तर बहुव्रीही समास ओळखायला खूप सोपा आहे। ज्या समासिक शब्दाचा विग्रह करताना विग्रहाच्या शेवटी ज्याला, ज्याचे, ज्याने असे संबंधी सर्वनाम आले तर त्या ठिकाणी बहुव्रीही समास होतो। थोडक्यात आपण समासाचे चारही प्रकार बघितले। अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद हे प्रधान असतं, दुसरं पद गौण असतं। तत्पुरुष समासामध्ये पहिलं पद गौण असतं, दुसरं पद प्रधान असतं किंवा प्रमुख असतं। द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद प्रधान असतात, प्रमुख असतात। आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पद महत्वाची नसून बहुतेक तिसऱ्याच कुठल्या तरी पदाचा अर्थबोध होतो, त्या ठिकाणी बहुव्रीही समास होतो। अशा प्रकारे समासाचे आपण चार प्रकार समजून घेतले।